उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर। नमस्कार, मैं अमृता भारती, उल्लास लाइन बुलेटिन में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य खबरों पर। अंबरनाथ मध्ये शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किर्णीकर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वस्त दारात दिवाळी फराळ साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमला स्थानिक नागरिकांनी हजारोच्या संख्येने भेट दिली। सर्व लोकांना दिवाळीचे फराळ साहित्य वाटप आरत्या किमतीमध्ये शिवसेना शहर शाखेच्या वतीने आम्ही आयोजित केलं होतं। जवळजवळ 10 ते 15 हजार लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि अजूनही काही लोक येत आहेत। आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमाने डॉक्टर बालाजी केणेकर आणि शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर दरवर्षीप्रमाणे स्वस्त दरामध्ये फराळ साहित्याचं वाटप या ठिकाणी सुरू आहे आणि लोकांनीही त्याला मोठा उत्साह दाखवलेला आहे। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची कामं जी आहेत, लोकोपयोगी कामं शिवसेनेच्या माध्यमाने होतच असतात, पण आज एका बाजूला महागाई वाढत असताना गोरगरीब जनतेला या दिवाळीमध्ये महागाईचा कुठेही फटका बसू नये आणि त्यांची दिवाळी चांगली व्हावी यासाठी हे साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो शिवसेनेच्या माध्यमाने आपण इथे आयोजित केलेला आहे आणि त्याचा लोकांनीही मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे आणि त्याचा उपयोगही लोक करून घेत आहेत। तर डॉक्टर बालाजी केणेकर, अरविंदजी वाळेकर आणि अंबरनाथ शहर शाखा या सगळ्यांचंही की ते खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतात आणि लोकांना या दिवाळीमध्ये लोकांची दिवाळी चांगली करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमाने होत आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।